जुन्नर तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर येते. आळेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील मेडिकल फार्मासिस्ट अमोल पवार हा सरकारी कर्मचारी रुग्णांना बेड मिळवून देण्याच्या नावाखाली आर्थिक लूट करत असल्याचं समोर आलंय. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील एकाच कुटुंबातील दोन भाऊ व आई कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना बेड मिळत नसल्याने आळे येथील नातेवाईकांशी बेडसाठी संपर्क केला. त्याचवेळी अमोल पवारने 1,80,000 रुपये द्या, बेड मिळवून देतो असे सांगून पैशाची मागणी केली. परंतु घरातल्या 4 पेशंटला बेड मिळणं त्यांच्यासाठी महत्वाचं होतं आणि त्यांच्यासमोर दुसरा पर्याय सुद्धा नव्हता. म्हणून कुटुंबियांनी अमोल पवारच्या खात्यावर ऑनलाईन पैसे जमा केले. मग काय, पिंपरी चिंचवडच्या सरकारी न्यू भोसरी हॉस्पिटलचे आयसीयू बेड उपलब्ध करून अमोल पवारने रुग्णांना ऍडमिट केले. मात्र त्यातील 3 रुग्ण उपचारादरम्यान दगावले. यामध्ये फिर्यादी सचिन इंगळे यांची आई व 2 भाऊ यांचा समावेश होता. अनेक लोक कोरोना काळात सरकारकडून मदतीची अपेक्षा करत असताना सरकारी कर्मचारी रुग्णांच्या कुटुंबियांची आर्थिक फसवणूक करतात. आळे येथील आरोग्य कर्मचारी अमोल पवारने त्याचा गुन्हा कबूल केला असून त्यावर आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. यावेळी प्रतिक्रिया देताना काय म्हणालेत आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार, पाहूयात. गुन्हा रजिस्टर नंबर आहे 178/21, कलम 419-420 प्रमाणे सध्या गुन्हा दाखल केलेला. संशयित आरोपीला अटक केली? हो, संशयित आरोपी सध्या ताब्यात आहे. अटकेची प्रोसिजर करतोय. 10,80,000 पेशंटला बेड करून देण्यासाठी घेतलं, ही चूक मला मान्य. मी 1,80,000 पेशंट कडून घेतले प्रत्येक. हा, ऑन ट्रीटमेंट पेशंट नाही का, 4-3 दिवस त्यांना रेमडेसिवीर भेटलं होतं. चौथ्या दिवशी ते एक्सपायर झाले 2 पेशंट. बाकीचा 1 पेशंट आता 2-3 दिवसापूर्वी. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, आळेफाटा. आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.